विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चुकीचे पद ओळखणे या उपघटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात जात असतात. तर या ठिकाणी अशा काही संख्या क्रमवार किंवा विशिष्ट क्रम सोडून एखादं पद किंवा संख्या दिलेली असते. त्याचबरोबर इंग्रजी वर्णमालेमधील जे अक्षर आहेत ते विशिष्ट क्रमाने येत असतात आणि मग जे अक्षर हा क्रम किंवा वर्ग संख्या पाळत नसेल तर ते चुकीचं पद असतं. त्या ठिकाणी बघूया प्रश्न. चुकीचे पद ओळखणे. संख्या दिलेल्या आहेत 10, 11, 22, 23, 44, 47 आणि 94. पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 23, दुसरा 44, तिसरा 47, चौथा 11. आता या ठिकाणी आपण जर चांगलं निरीक्षण केलं तर 10 नंतर क्रमाने येणारी संख्या 11 आहे. त्यानंतर म्हणजेच 10 या संख्येमध्ये 1 मिळवल्यास पुढची संख्या मिळते 11. त्यानंतर तिसरी संख्या आहे 22. मग आपण जर 11 ची दुप्पट केली म्हणजे 11 ला 2 ने जर गुणलं तर आपल्याला पुढची संख्या येते 22. त्यानंतर पुढची संख्या आहे 23, म्हणजे 22 मध्ये 1 मिळवल्यास पुढची संख्या येते. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी पहिल्या दोन संख्येमध्ये 1 ने वाढ आहे, त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी संख्या दुसऱ्या संख्येची दुप्पट ही तिसरी संख्या आहे. त्यानंतर तिसरी संख्येमध्ये 1 मिळवल्यास आपल्याला चौथी संख्या 23 मिळते. म्हणजे आपल्याला पहिल्या संख्येमध्ये 1 मिळवावं लागेल, दुसरीची दुप्पट केल्यानंतर आपल्याला तिसरी संख्या मिळते, त्यानंतर 1 मिळवल्यास चौथी संख्या मिळते. परंतु मग आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा 1 मिळवला, नंतर दुप्पट केली, नंतर 1 मिळवला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 23 ची दुप्पट करावी लागेल. मग 23 ची दुप्पट जर केली तर 46 होते, परंतु आपल्याला या ठिकाणी दिलेली संख्या जी आहे ती 44 आहे. म्हणून आपण 23 × 2 = 46, परंतु दिलेली संख्या ही 47 आहे. म्हणजे आपल्याला 47 × 2 तर संख्या मिळते 94. म्हणून आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 44 हे चुकीचं पद आहे.